जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातल्या न्हावे या गावात चोरट्याने बंद घरातून 2,80,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व इतर रोख रक्कम चोरल्याची घटना घडली होती. याबाबत पुष्पाबाई संभाजी पाटील यांनी चाळीसगाव पोलीस स्टेशनला चोरीची तक्रार दिली होती. याबाबत पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि चोरीचा तपास सुरू केला. मात्र कारवाई होण्याच्या भीतीने चक्क चोराने चोरीचा ऐवज चोरी केलेल्या ठिकाणी दाराबाहेर आणून ठेवला. सोन्याच्या दागिन्याचं वजन 160 ग्रॅम होतं आणि नगदी 15,000 रुपये होते. असं कुणीतरी चोराने डुप्लिकेट चावीना उघडून ते चोरून नेलं. त्या ठिकाणी डॉग स्क्वॉड बोलवण्यात आला, फिंगरप्रिंट बोलवण्यात आली आणि तांत्रिक पद्धतीने सुद्धा तपास करण्यात आला. हे सगळं बघून चोर आजूबाजूचाच कुणीतरी असावा, त्यामुळे पोलीस आता निश्चितच आपल्यापर्यंत पोहोचतील अशी त्या चोराला भीती वाटली असावी. 2 दिवसांमध्ये पोलिसांच्या भीतीने ते दागिने सदर चोरी झालेल्या महिलाच्या घरासमोर आणून ठेवले. ते दागिने सकाळी महिलेने उठल्यानंतर बघितले तर ते जसेच्या तसे पैसे आणि दागिने संपूर्ण जसेच्या तसे असल्याने त्यांनी पोलिसांना इन्फॉर्म केलं. पोलिसांनी जाऊन रितसर पंचनामा केला, दागिने जप्त केले आणि 23 सप्टेंबर 2020 रोजी सदरचे दागिने न्यायालयाच्या आदेशाने सदर महिलेस प्राप्त करून दिले. पुष्पाबाई पाटील यांना चोरी गेलेले दागिने आणि रोख दाराबाहेर दिसताच याबाबत त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करत सदर दागिने ताब्यात घेतले. जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अपटेक न्यूज मराठी. शुभ मंगलम सर्व मंगलम नक्षत्र मंगलम अलंकार मंगलम रतनलाल सिंह वाहना ज्वेलर्स भारत वर्ष का स्वर्ण तीर्थ.